आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धानोरा तालुका श्री जिल्हा बीड. यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री इंजिनियर तानाजी जंजिरे बापू यांना वाढदिवसानिमित्त शुभमय शुभेच्छा. शुभेच्छुक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्ष मराठा सेवा संघ आष्टी जिल्हा बीड. आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार ऍडव्होकेट भीमरावजी धोंडे साहेब आष्टी पाटोदा शिरूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय नॅक ए प्लस दर्जा प्राप्त कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माननीय श्री भीमरावजी धोंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद. मनोज दादा जरांगे पाटलांची जी EWS बद्दल आणि SCEB बद्दल जी मागणी आहे, ही मागणी सातत्याने आम्ही म्हणतोय की EWSची मागणी ही एकदम अतिशय योग्य आहे. आज दादांनी त्या मागणीचा पुनरुच्चार केला. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगावं असं वाटतं की ज्या मराठा आरक्षणाला खिळा महाविकास आघाडीमुळे मिळाला होता, ज्या मराठा आरक्षणाची अडचण सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ज्या पद्धतीमध्ये मराठ्यांची खेळ खेळले त्यामुळे झालं होतं, त्याला एक पर्याय म्हणून EWSची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी 2022 सरकार आल्यानंतर केली. आणि मला वाटतं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला, नोकरींमध्येही हजारो विद्यार्थ्यांना मुलांना त्याचा उपयोग झाला. आज मनोजदादांनी त्याची पुनरुच्चार करून खऱ्या अर्थाने सरकारने केलेल्या कामाला शाबासकी दिली, त्याबद्दल मी त्यांचं देखील धन्यवाद मानतो. आणि EWSमधनं तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1,00,000 लोकांना जो रोजगार आणि व्यवसाय मिळाला आहे त्यासाठी देखील मनोजदादांनी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं बोलून तिथे स्वागत सत्कार केला पाहिजे, ही देखील मागणी मी त्यांच्या माध्यमातून करतो. दादा, आपली ही जर मागणी अशी सातत्याने चालू राहिली तर आम्ही सातत्याने सरकार म्हणून तुमच्याबरोबर आहोत. महिलांच्या शिक्षणाबद्दल आपण जे विषय म्हणालात ते चंद्रकांत दादांनी दिलेला शब्द पूर्णत्वाकडे नेलेला आहे. सरकारने ती योजना सुरू केली आहे. कदाचित आपल्याला ज्यांनी माहिती दिली ती खोटी दिली असेल, वाटल्यास आपण पुन्हा त्याची चौकशी करावी व या बाबतीतली आपली भूमिका स्पष्ट करावी. धन्यवाद.